कोल्हापूर आणि सांगली या भागात मुसळधार पावसानं सर्व जनजीवन विस्कळीत झालं. अनेक गावांना पाण्यानं वेढा घातला असून हजारो कुटुंब पुरात अडकून पडली आहेत. कित्येक कुटुंब बेघर झाली आहेत. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्येकांना मदतीची आस आहे. याच अनुषंगानं चंद्रपुरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे युवा मित्र फाउंडेशन, श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान, साई सेवा ग्रुप या संस्थेतील सर्व युवक आणि महिला पूरपीडितांना मदतीसाठी पुढे आले आहेत. 4 दिवसांपूर्वी सर्व चंद्रपूरकरांना पूरपीडितांसाठी वापरण्यात नसलेल्या जुन्या कपड्यांची मागणी केली आणि बघता बघता सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद संस्थांना मिळतो आहे. याच अनुषंगानं सर्व संस्थेच्या पदाधिकारी तसंच सदस्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी गोळा केला. सर्व स्तरातून व्यापारी वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जी आज भयानक पूरस्थिती आहे, त्यामध्ये वित्तहानी, जीवहानी अशा प्रकारचे आणि पूर्ण संकट एक प्रकारचं ओढवलेलं आहे. काल जे 3-4 दिवसापासून TV वरती सातत्याने जे दाखवून राहिले, एवढं विदारक दृश्य दाखवत आहे की सगळ्या संपूर्ण माणसाचं मन हेलावून राहिलेलं आहे. आज जिकडनं तिकडनं सर्वीकडनं पूर्ण लोकांसाठी मदतीचा ओघ राहून राहिलेला आहे. यात चंद्रपूरकर कसे मागे राहतील, याच उद्देशाने श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर, युवा मित्र फाउंडेशन आणि साई सेवा ग्रुप गजवाड ह्या निमित्ताने, ह्या तिघांच्याही विद्यमानाने चंद्रपुरातील लोकांकडनं जेवढं एक निधीचं संकलन होईल, त्याचसोबत अन्नधान्याचंही एक संकलन करण्याचा आमचा मानस चालू आहे. त्यासोबतच गरजूंपर्यंत जे काही आपले आपण कपड्यांची पूर्तता करू शकतो, या माध्यमातून पूर्णपणे आम्ही सगळ्या मदतीचा ओघ चंद्रपुरातून पाठवण्याचा प्रयत्नशील आहोत आणि आशा करतो की चंद्रपूरकर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहाय्य करतील आणि याच्यानंतरही अशा काही जेव्हा केव्हाही काही संकटीचे वेळ येतील, त्यावेळेस नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस हे सर्व साई भक्त आणि जे युवा मित्र फाउंडेशन आहे आणि सगळं साई सेवा ग्रुप गजवाड आहे, हे सर्व साई भक्त युवा मित्र हे सदैव त्या गरजूंच्या पाठीशी राहतील अशी मी ग्वाही देतो.